मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जी दिग्गज माणसं होऊन गेली, मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला गेला तर यांची नावं अटळ आहेत. अशातलं एक अत्यंत दिग्गज नाव म्हणजे सुधीर फडके बाबूजी. त्यांच्यावरती, त्यांच्या जीवनावरती चित्रपट येतोय. त्यांचं जीवन हे फक्त कलाकार आणि फक्त संगीतकार एवढंच बाबूजी जगले नाहीत, तर ते सामाजिक जाणीवा असलेला एक कलावंत होता. तो समाजकारण, राजकारण ह्याच्याशी अत्यंत जवळचा संबंध होता त्यांचा, आणि त्यांची विचारसरणी पूर्णपणे हिंदुत्ववादी होती. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, आणि हे त्यांनी कधीही लपवलं नाही. भले मग त्याचे त्यांना कितीही तोटे सहन करावे लागले आणि परिणाम सहन करावे लागले, तरी त्यांनी ही त्यांची राजकीय भूमिका कधीही लपवली नाही. आणि त्यांच्या आयुष्यात संघ आला, डॉक्टर हेडगेवार आले, आणि मग त्यांचं आयुष्य कशा पद्धतीने बदललं, ते जे काही प्रसंग आहेत की बाबूजी आणि हेडगेवारांच्या मध्ये काय घडतं, काय बोलणं होतं, त्या डॉक्टर हेडगेवारांची भूमिका मी करतो आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण 2-3 वर्षांपूर्वी डॉक्टर हेडगेवारांवरती एक सिनेमा येणार होता आणि त्यामध्ये मला ही भूमिका करायला मिळणार होती. आमची बोलणी झाली होती आणि पुढे काय फिसकटलं मला माहीत नाही. तो चित्रपट आलाच नाही, मला वाईट वाटलं होतं खूप, कारण मी माझीसुद्धा आयुष्याची सुरुवात लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक म्हणून झालेली आहे. हिंदुत्वाचेच संस्कार आहेत आणि मीसुद्धा बाबूजींसारखा या क्षेत्रात असूनसुद्धा जाहीरपणे माझी भूमिका मांडतो, मी काही लपत बिपत नाही. त्यामुळं डॉक्टर हेडगेवारांची भूमिका मला करायला मिळते, हे भाग्य आहे माझं. आणि अशा एका फार थोर माणसाच्या जीवनावरती चित्रपट, आणि या चित्रपटाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की बाबूजींची संगीतबद्ध केलेली गाणी ही तशीच्या तशी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणजे आत्ताचा कोणीतरी संगीतकार त्याला थोडंसं ती चाल वगैरे लावून, आता बऱ्याच आपण बायोपिक बघतो त्याच्यामध्ये असं बऱ्याच वेळेला घडतं, असं ह्या चित्रपटामध्ये घडणार नाही आहे. आणि हे योगेश देशपांडे यांना मी त्याबद्दल खूप धन्यवाद देतो की त्यांनी हे काहीही बदललं नाही. ते जे काही हिमालय तयार करून ठेवले त्याला आपली वीट लावण्याच्या भानगडीतच ते पडलेले नाही आहेत, आणि फार मोठी गोष्ट आहे, हे कौतुकास्पद आहे. बाबूजींची सदाबहार गाणी आजही ऐकली जातात आणि त्यावर आता चित्रपटातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारे बाबूजींना जवळून पाहायला मिळणार आहे. तर एकंदरीत काय सांगाल चित्रपटामध्ये काय काय? बाबूजींविषयी चित्रपट करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट होती ती म्हणजे सगळ्यांना माहिती असणारे ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना पाहिलेले असंख्य पिढीतले लोक आजही हयात आहेत. त्यामुळे जे काही आपण सांगू, जे काही आपण दाखवू, ती जबाबदारीनं दाखवण्याचं पहिलं एकतर कसब होतं. संहिता लिहिताना रिसर्च साधारण 2-2.5 वर्षाचा करत असताना मी ही खबरदारी घेत होतो की एक तर चित्रपट एकाच भागात पूर्ण करायचा आहे, हा श्रीधर फडकेंचा थोडासा आग्रह होता. आणि त्यांचं इतकं मोठा आयुष्य आहे 80 वर्षाचं, कारण विविध पातळ्यांवर त्यांनी काम केलं. म्हणजे संगीत हा एक जसा भाग आहे तसं इतर देशप्रेम असेल किंवा सामाजिक कार्य असेल, सावरकरांवरची भक्ती असेल, ती निष्ठा टिकवण्यासाठी त्यांनी केलेला चित्रपट असेल, आणि तो चित्रपट 8 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करताना घेतलेले कष्ट असतील, हे सगळं काय काय करायचं. आणि इतकी गाणी, म्हणजे बाबूजींच्या गदिमांच्या गाण्यांची साधारण यादी जर तपासली तर असं झालं मला की आपण साधारण 2 भाग फक्त गाणीसुद्धा दाखवू शकतो, इतका त्यामध्ये भाग आहे. आता ही गाणी जेव्हा आपण निवडायची आहेत त्यावेळी असा एक उद्देश होता की बॅक अँड फोर्थ ट्रीटमेंटमध्ये ते स्क्रीन प्ले मी थोडंसं लिहू शकलो यशस्वीरित्या असं मला वाटतं आहे. आणि ज्याच्यामध्ये 7 वर्षाचा राम, त्याच्यानंतरचा 20 वर्षाचा सुधीर आणि 40 वर्षानंतर आलेलं बाबूजी नावाचं एक त्यांच्याकडे बिरुदावली जी आली, ह्या तिन्ही वयोगटातल्या तिन्ही विविध भूमिकांमधून बाबूजींना समोर आणायचं आहे, हे एक चॅलेंज होतंच. पण लोकांना जे जे माहिती नाही आहे शक्यतो ते दाखवण्याचा जास्त आम्ही प्रयत्न करतो आहे, कारण माहिती असलेल्या गोष्टी हल्लीच्या सोशल मीडिया, डिजिटल मीडियावर सातत्यानं चर्चिल्या जातात. कुठली खरी कुठली चुकीची हे तपासण्यापेक्षा आपण जे खरं आहे आणि जे उत्तम आहे, जे प्रेक्षकांना कुठेही पाहायला आत्तापर्यंत मिळालेलं नाही, असं देण्याचा खरं तर यामध्ये प्रयत्न आहे. त्यामुळं गाणी उत्तम आहेत, साधारण 25 गाणी आहेत बाबूजींची चित्रपटामध्ये, त्यामुळे म्युझिकल बायोपिक आपण असं नक्की म्हणू शकतो.
राम या वयोगटातलं त्यांचं वामनराव पाध्ये बुवांकडे शिकणं असेल, सुधीर या वयोगटातलं त्यांचा मुंबई ते कलकत्ता स्ट्रगल असेल, आणि नंतर कोल्हापुरातनं गदिमांची पहिली भेट, प्रभात चित्र कंपनीमध्ये मिळालेला पहिला ब्रेक, आणि त्यानंतर स्काय इज द लिमिट असणारं त्यांचं करिअर, हे सगळं चित्रपटामध्ये आपण दाखवतोय. सर एक माझा प्रश्न की हे बायोपिक तुम्ही मराठीमध्ये करताय, राम नाईक सरांनी असं सांगितलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हो, हा ऍक्च्युली आम्ही निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे, तो म्हणजे आम्ही हिंदीमध्ये डब करतोय फिल्म, इंग्लिश सबटायटल्स देतोय आणि मराठी मूळ लँग्वेज आहे, कारण हल्लीच्या काळामध्ये ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जो तरुण वर्ग येतो, प्रेक्षक वर्ग येतो, त्यांना कदाचित मराठी त्या पद्धतीचा ऐकिवात नसल्यामुळे कनेक्ट करणं कठीण होईल का, तर मग आपण हिंदी भाषा पण ठेवावी, हिंदी पण थोडंसं परदेशातल्या लोकांना चटकन समजणारं नसेल तर इंग्रजी सबटायटल्स असावीत. सो ह्या तिन्ही भाषांचा समावेश नक्की चित्रपटामध्ये आहे. तुमचं काय नातं आहे, कारण दाजी आणि बाबूजींचं एक वेगळी मैत्री होती, तर त्याबद्दल वाटतं एका चांगल्या उपक्रमाला हातभार लावायचा एक खरं याच्यामागचं उद्दिष्ट आहे. कारण जसं मी आत्ता मागाही सांगितलं की योगेश देवा ही कल्पना घेऊन आला होता की असा असा आपण एक सिनेमा करायचा आहे बाबूजींवरती, आणि आता पुन्हा गाडगिळ 190 वर्षापलीकडे ग्राहक सेवेत आहेत, आणि एक दाजी अकांचा आणि बाबूजींचा 50-60 वर्षाचा एक मैत्री होती, आणि एक वेळा घरी जाणं येणं, कार्यक्रमाला भेटणं, दाजी अका स्वतः संगीतप्रेमी होते, आणि एक अशा या वातावरणात जे एक आपलं एक व्यक्ती आपल्या आपल्यातलं एक व्यक्ती आहे की ज्यांनी उत्तुंग यश गाठलेलं आहे, पण त्याबरोबर त्याची जी गोष्ट आहे ती लोकांपर्यंत आणायचा जो योगेशने प्रयत्न करतो आहे, तर तो एक म्हणतो एक ऑनेस्ट प्रयत्न आहे की त्याच्यात त्यांनी जी स्क्रीन पे लिहिलं आहे, त्याच्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या नुसत्याच एक माणूस शिखरा पोचल्यावरती यश मिळवणार नाही आहे, पण त्याच्यामागे काय परिश्रम झाले, त्यांच्या अडचणी काय होत्या, या लोकांपर्यंत आणायच्या आहेत. आणि एक आपली संस्कृती, आपल्या ह्याच्यातली गाणी, आपली कला ही नुसतीच लोकांपर्यंत न आणता ही लोकांना कशी एन्जॉय करता येईल आणि जपता येईल पुढे ती, हा यातनं प्रयत्न आहे. त्यामुळे अशा काही चांगल्या उपक्रमाला हातभार लावायचा हे आमचं भाग्य आहे. आणि मी म्हणतो की हे पैशाचा व्यवहार नाही आहे, म्हणजे सिनेमा काढता नाही म्हणला तर प्रोड्युसर विचार करतो की मला आरोआय काय आहे, पैसे किती मिळणार आहेत, पण ह्याच्यातनं आमचा आरोआय हाच आहे की एक चांगली ठेव तयार होईल, एक ट्रेजर ऑफ आर्ट आणि कल्चर राहील, की जे डॉक्युमेंटेड आहे, जे का आजच्या जनरेशनला अपील होईल आणि पुढल्या येत्या पिढ्यांना हे हा ठेवा एन्जॉय करता येईल, बघता येईल, हा यातनं खरा उपक्रम आहे. आणि टीम चांगली आहे, एका प्रोफेशनल वातावरणात काम केलं जाणार आहे, आणि 3-4 महिन्यात हा सिनेमा पूर्ण करायचा मानस आहे, त्यामुळे मे बी या वर्षाखेरीच हा लोकांचे चित्र बघता येईल. सो आमच्याकडनं हे आहे की त्याला आर्थिक मदत देणं आणि त्यापेक्षाही एक चांगलं ठेवा तयार करणं हे याचं उद्दिष्ट आहे. आणि आम्हाला खात्री वाटते की हा एक चांगला सिनेमाच नुसता नाही, पण इट विल बी अ आर्ट की जे जगभरात लँग्वेजच्या पलीकडे जाईल, कारण तसं योगेश म्हटला 25 गाणी आहेत, गाणी ओरिजिनल आवाजातली आहेत, त्यामुळे ह्याच्यात लँग्वेज हे बॅरियर राहणार नाही. सब टायटल असल्यावरती कुठल्याही देशात एनी म्युझिक लवर, आर्ट लवर कॅन एन्जॉय दिस मूव्ही असं मला वाटतं. त्यामुळे मला आवडत आहे की प्रेक्षकांना पिक्चर नक्की आवडेल आणि आम्ही एक चांगला प्रयत्न करत आहोत. सुनीलजी, तुम्हाला बाबूजींची भूमिका करण्याचं भाग्य लाभलेलं आहे, तर काय सांगाल एकूणच या चित्रपटाबद्दल आणि कसा असेल हा अनुभव? कसा असेल, मी आत्ता खरं तर नुसतं एक छोटीशी झलक सादर करतानाच इतकं दडपण आलं होतं, कारण बाबूजींचे चाहते जगभर इतके पसरलेले आहेत, म्हणजे आजच्या पिढीपर्यंत त्यांची गाणी ऐकली जातात, गीतरामायण असू देत किंवा त्यांची भावगीतं असू देत, चित्रपटगीतं असू देत, की मला खरं तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी त्यांच्या प्रार्थना माझ्यासाठी ठेवाव्यात, की मला मी जी जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करतो आहे ती मला व्यवस्थित पार पाडता यावी. मला वैयक्तिक असं वाटतं की एखादं बायोपिक करणं, एखाद्या व्यक्तीची एखादी व्यक्तिरेखा निभावणं चित्रपटासाठी, हे एक त्याच्यात ते खूप थिन लाईन असतं आणि कलाकारासाठी ते खूप डिफिकल्ट असतं, ते खूप आव्हानात्मक असतं, कारण थोडं जास्त केलं तर ती नक्कल वाटू शकते आणि जर का तुम्ही कमी केलं तर ती तुम्ही व्यक्तिरेखा वाटू शकणार नाही. त्यामुळे मला त्याचंच बर्डन आहे, ती थिन लाईन सांभाळत मला हा चित्रपट करण्याची इच्छा आहे. पण योगेशला इतका कॉन्फिडन्स आहे तर मला असं वाटतं की माझं 50% काम योगेश सांभाळून घेणार आहे, 50% मला जोर लावायचं आहे, तो मी 100% लावणार आहे आणि
करायचा प्रयत्न करणार आहे ती भूमिका चांगली. चित्रपटात 25 गाणी आहेत आणि ही खरी गाणी जी बाबूजींनी साकारली तीच गाणी आहेत. त्यापैकी तुमचं आवडतं कोणतं गाणं आणि त्याची एखादी झलक? मला अर्थातच मी आत्ता एक सादर केलं गाणं आणि मला तशी अनेक गाणी, पण मला गीत रामायण त्याच्यातलं कुठलं गाणं म्हणावं, कुठल्या गाण्याबद्दल काय बोलावं, इतकं ते त्याच्यातली जी 52 गाणी आहेत ती इतक्या मोठ्या कडव्यांची, त्या गदिमा बाबूजी यांनी कसं ते सगळं जमवून आणलं याच्याविषयी विलक्षण मला कुतूहल आहे. मला असं सारखं वाटतं की त्यांची जेव्हा सिटिंग्ज होत असतील तेव्हा जर का आपल्यासारखे CCTV कॅमेरे असतील तर कोणी टिपून ठेवलं असेल का, ते त्या चर्चा टिपून ठेवल्या असतील का, त्या मला बघायला मिळतील का. म्हणजे मला चित्रपटात काम करण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून नाही, तर मला फक्त कुतूहल आहे की यांनी हे सगळं कसं जमवून आणलं. त्यामुळे अर्थातच खूप मला आनंद होतो आहे की मी ह्या चित्रपटाचा भाग आहे आणि ते सुद्धा बाबूजींवरती चित्रपट बनतो आहे आणखी इतकी मोठी भूमिका मला मिळाली आहे. त्यामुळे माझा थोडासा स्ट्रगल पिरियड चा काहीतरी उपयोग होतो आहे, आता काहीतरी एक चांगली गोष्ट मिळते हातात असं मला मनापासून वाटतं. आणि गाणं कुठचं गुणगुणायचं आत्ता म्हटलं तेच म्हणू का, आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बाबूजी मला म्हणतात असं मी आपलं समजतो, आकाशी झेप घे रे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.